आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह बात विकसित भारत संकल्प यात्रा देशातल्या एक लाखांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचली पुणे जिल्ह्यात महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी शंभर कोटींचा निधी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा राज्यात कोरोनाच्या जे एन वन व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज आणि राष्ट्रीय शालेय मैदानी एकोणीस वर्ष खालील मुलामुलींच्या स्पर्धेसाठी बलारपूर शहर सज्ज विकसित भारत संकल्प यात्रा आजपर्यंत देशातल्या एक लाखांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचली असून सुमारे साडेचार कोटी नागरिकांनी यात्रेत सहभाग आणि तीन कोटीपेक्षाही अधिक नागरिकांनी भारताला विकसित बनवण्याची शपथ घेतल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे या यात्रेत व्यान्सच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना थेट लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे सरकारी योजनांची माहिती प्रत्येक शहरांपासून गावागावांपर्यंत पोहोचवण्यात येत असून या कार्यक्रमाअंतर्गत एक कोटीहून अधिक आयुष्यमान कार्डाचं वाटप झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे ही कामगिरी अतिशय आनंददायी असून विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश हा गरिबांपर्यंत लोककल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवणं असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवर पोस्टमध्ये म्हटलं आहे विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या विविध भागात फिरत असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे या यात्रेला भेट देणारे विविध ठिकाणचे लाभार्थी आकाशवाणीकडे आपलं मनोगत व्यक्त करत आहेत विकसित भारत यात्रेचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आकाशवाणीच्या माध्यमातून केलं देशात विशेष आरोग्य ओळखपत्र म्हणून सुमारे पन्नास कोटी नागरिकांनी आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड काढलं असून दीड कोटीहून अधिक जास्त रुग्णांनी या योजनेअंतर्गत ओपीडी सेवेचा लाभ घेतला आहे पन्नास लाखाहून जास्त नागरिक आरोग्यविषयक नोंदीसाठी आयुष्यमान भारत एपचा वापर करत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे नागपुरात आज वाडी परिसरात विकसित भारत संकल्पयात्रा दाखल झाली केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी अकोला विकसित भारत संकल्प यात्रा विकासाची पाऊलवाट ठरली असून आतापर्यंत दोनशे चाळीस ती पोहोचली आहे नागरिकांना संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळत आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीनं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी घरघर किसान क्रेडिट कार्डचं आयोजन करण्यात येत आहे किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना डिजिटल व्यवहार त्वरित करता येणं शक्य होत असून खात्यामध्ये रक्कम जमा करण्यासाठी आणि ती विड्रॉल करण्यासाठीही किसान क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून विकसित भारत संकल्प यात्रा अशा विविध योजनांची जननी ठरली आहे ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर मनपा आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त सहकार्यानं आयोजित पाचवे विदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण ग्रामायण सेवा प्रदर्शन दोन हजार त्रिसचं उद्घाटन काल थाटात पार पडलं येत्या सव्वीस डिसेंबरपर्यंत रामनगर मैदान इथं आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजी लोया आणि वर्धा इथल्या सुप्रसिद्ध सरोदय कार्यकर्त्या डॉक्टर विभाग गुप्ता रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सामरे सचिव संजय सराफ पश्चिम नागपूर नागरिक मंडळाचे रवी वाघमारे उपस्थित होते सुविधांचा अभाव तरीही आपल्या चांगल्या कलाकृती तयार करण्यास सक्षम याप्रसंगी प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघ संचालक राजेशजी लोया म्हणाले ग्रामीण भागातील लोकांना सुविधांचा अभाव असला तरीही ते चांगल्या कलाकृती तयार करण्यास सक्षम आहेत स्वदेशीची भावना निर्माण झाल्यास त्या वस्तू खरेदी होऊन समाजापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे आगामी वर्षात फ्रान्स इथं जागतिक कौशल्य स्पर्धा होणार असून तेवीस वर्षाखालील तरुणांमध्ये कौशल्य गुणांची जोपासना करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते जिल्हा राज्य आणि देश स्तरावर ही स्पर्धा घेतली जाणार आहे या स्पर्धेतून देशातील प्रतिभासंपन्न आणि कुशल स्पर्धकांचं नामांकन करण्याच्या दृष्टीनं युवक युवतींना विविध बावन्न प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महास्वयम या वेब पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन याबाबतच्या वृत्तात करण्यात आलं आहे महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी शंभर कोटींचा निधी देण्यात येईल स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे इथं केलं राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसंच महात्मा फुलेवाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह इथं आयोजित बैठकीत बोलत होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले स्मारकासाठी आलेल्या आराखड्याच्या विविध पर्यायांवर विचार करून चांगला पर्याय निवडण्यात येईल स्मारक विस्तारासाठी जागा संपाद आणि तिथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचं नियोजन करण्यात यावं असं त्यांनी सांगितलं भिडेवाडा स्मारकाच्या जागेत मुलींसाठी अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा तर जागेची मर्यादा लक्षात घेऊन आराखडा तयार करावा याबाबत लवकरच बैठक घेऊन आराखड्याचं स्वरूप निश्चित करता येईल ज्या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर ऐकत आहात आमच्या किनारावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा देशात काल दिवसभरात कोविडचे चारशे तेवीस नवे रुग्ण आढळले महाराष्ट्रात कोरोनाच्या एन एक या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचं काटेकोर पालन करावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे दरम्यान कोरोनाच्या एन वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर मनपाची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून नागपूर शहरातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मनपाद्वारे नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या बूस्टर डोसबाबत नियोजन करण्याचे देखील आयुक्तांनी निर्देश दिलेत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे होणारा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी घाबरून न सतर्क राहण्याची गरज आहे सर्दी खोकला ताप अशी कुठलीही लक्षणं आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि आवश्यकता असल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी नागपूर शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात मेडिकल आणि मेयो इथं कोरोना चाचणी केंद्र सुरू आहेत याशिवाय नागपूर मनपाची चाचणी केंद्र देखील लवकरच सुरू करण्यात येणार असून मास्क लावणे नियमित हात धुणे सॅनिटायझरचा वापर करणे यासारख्या सवयी पुन्हा एकदा अंगीकारण्याचं आवाहन करण्यात येत आहे आज राष्ट्रीय शेतकरी दिवस असून देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंग यांच्या स्मरणार्थ तेवीस डिसेंबर हा त्यांचा जन्मदिन दरवर्षी शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो मातीत खपून जगासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग तसंच मंत्र्यांनी शेतकरी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहा मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधला कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारताचा डाव चारशे सहा धावांवर संपला दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संघानं तिसऱ्या दिवसाअखेर पाच गड्यांच्या मोबदल्यात दोनशे तेहतीस धावा केल्या असून शेहेचाळीस धावांची आघाडी घेतली राष्ट्रीय शालेय मैदानी एकोणीस वर्षाखालील मुलामुलींच्या स्पर्धेसाठी बल्लारपूर शहर सज्ज झालं असून चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन होत आहे देशभरातील अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशातून तीन हजार खेळाडू या सहभागी घेणार आहे सव्वीस एकतीस डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या है सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री क्रीडामंत्री केंद्रीय मंत्री क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि बॅडमिंटनपटू सानिया मिर्झा यांच्यासह सिने कलाकारांची उपस्थिती राहणार आहा जिल्ह्यात अशा प्रकारे प्रथमच होणारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थानं जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार असून आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्हा वासियांना राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे या निमित्तानं सर्वत्र रंगरंगोटी रंगबिरंगी रोषणाई होल्डिंग लावण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात दोन हजार छत्तीसमध्ये मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजन करण्याचं म्हटलं असून चंद्रपूर जिल्ह्यातून क्रीडा संस्कृतीचा वारसा उंचावून क्रीडामय वातावरण निर्मिती करून उत्कृष्टरित्या राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्याचा मानस राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं सातत्यपूर्ण प्रयत्नातून चाळीस कोटी निधीतून बलारपूर शहरात अद्ययावत तालुका क्रीडा संकुल तयार करण्यात आलं असून याचं भव्य दिव्य मैदानावर राष्ट्रीय शालेय मैदानी एकोणीस वर्षाखालील मुलामुलींच्या स्पर्धा सव्वीस एकतीस डिसेंबर या कालावधी संपन्न होणार आहेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेतर्फे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत शून्य एक एक तीन नऊ नागपूर मडगाव ही द्विसाप्ताहिक रेल्वेगाडी आता तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सव्वीस फेऱ्या करणार आहे शून्य एक एक चाळीस मडगाव नागपूर विशेष रेल्वेगाडी आता चार जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सव्वीस फेऱ्या करणार आहेत शून्य दोन एक तीन नऊ सीएस एम टी नागपूर विशेष गाडी आता एक जानेवारी दो दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत चौदा फेऱ्या करणार आहेत शून्य दोन एक चार शून्य नागपूर सी एस एम टी विशेष गाडी आता दोन जानेवारी दो दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत चौदा फेऱ्या करणार आहेत शून्य दोन एक चार चार नागपूर पुणे साप्ताहिक विशेष गाडी आता चार जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत सात फेऱ्या करणार आहेत हवामान विदर्भात गडचिरोली इथं सर्वात कमी तापमान दहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याशिवाय विदर्भात सर्वत्र किमान तापमान अकरा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आलं नागपुरात आज तेरा पूर्णांक आठ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या विकसित भारत संकल्पयात्रा देशातल्या एक लाखांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचली पुणे जिल्ह्यात महात्मा फुलेवाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी शंभर कोटींचा निधी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा राज्यात कोरोनाच्या एन वन व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज आणि राष्ट्रीय शालेय मैदानी एकोणीस वर्षाखालील मुलामुलींच्या स्पर्धेसाठी बल्लारपूर शहर सज्ज याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार